एक महत्त्वाची बातमी समोर येते. खासदार संभाजीराजे भोसलेंनी खासदार उदयनराजे भोसले यांची मराठा आरक्षणाप्रश्नी पुण्यामध्ये भेट घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भेटीबाबत राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा रंगत होत्या. मात्र आज अखेर संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकत्र आल्याचं चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काय बोलतायत पाहूयात. समाजाला नेहमी आम्ही एक वेगळी दिशा दिलेली आहे. दिशाभूल करण्याचं आमच्या रक्तात नाही आहे. सायलेंट होते आणि म्हणून मला असं वाटलं आज की आपण उदयनराजेंची भेट घेऊ. आणि आनंदाने सांगायचं की आमची सविस्तर चर्चा झाली. अनेक विषयावर आमचं एकमत आहे. बहुतांश सगळ्या मतावर एकमत आहे असं मी म्हणेन. आणि एकमत म्हणजे त्याला तुम्ही परत डायव्हर्ट करून घेऊ नका की दुसरं काय त्याच्यात काय हे आहे का दुमत आहे का. अजिबात नाही. पूर्वीपासून ते आज पण आम्ही एकमतानेच काम करत आलेलो आहे. मला या प्रसंगी परत एकदा नमूद करायचं आहे की ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं SEBCचं आरक्षण हे धुडकावून लावलं, आपल्याला सामाजिक मागास आपण नाही आहोत असं त्यांनी सांगितलं. फॉरवर्ड क्लास म्हणून आज आपण आलो आहे. फॉरवर्ड क्लास म्हणजे उच्चवर्णीय. आता मग हे आरक्षण मिळवायचं कसं, तर त्याला दोनच पर्याय. पहिला पर्याय आहे की रिव्ह्यू पिटिशनमध्ये जाणं. रिव्ह्यू पिटिशन जर उडलं तर आपल्याला ऑप्शन आहे क्युरेटिव्ह पिटिशनला जायचं. आता क्युरेटिव्ह पिटिशन भोसले समितीच्या अहवालाने सांगितलं की आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशन जायची काही गरज नाही. मग राहतो कुठला मार्ग की 338B माध्यमातून आपल्याला एक वेगळा आयोग स्थापन करावा लागेल. आयोग स्थापन झाल्यानंतर हा विषय राज्यपालांच्याकडे जाणार. सामाजिक मागास आपल्याला सिद्ध करावा लागेल आणि त्याच्यानंतर राज्यपाल हे राष्ट्रपतींना पाठवणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलंच तर 342A माध्यमातून ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे हा विषय देऊ शकतात. केंद्रीय मागासवर्ग आयोग हे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून सगळा डाटा घेईल आणि मग परत राष्ट्रपतींना जर वाटलं तर ते पार्लमेंटमध्ये हा विषय आरक्षणाचा घेऊन जाऊ शकतात. म्हणून सगळ्या राज्यकर्त्यांनी ठरवावं की आपल्याला कुठला पर्याय घ्यायचा आणि कसं जायचं आहे. दुसरं जे कोल्हापूरला पासून आम्ही जे सुरुवात करतो मूक आंदोलनचं, 36 जिल्ह्यात आम्हाला सगळ्या 36 जिल्ह्यात जायचं असा आमचा उद्देश नाही आहे. तुम्ही मार्ग काढा ना. 5 मागण्या केलेत ज्या राज्य शासनाच्या हातात आहेत. मी खोल जाणार नाही पण थोडक्यात सांगतो. पहिली मागणी सारथी आहे, दुसरी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाची आहे, तिसरी मागणी जे OBCना सवलती मिळतात त्या OBCच्या सवलती तुम्ही मराठा समाजाला, गरीब मराठा समाजाला द्या. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पंजाबराव देशमुखच्या माध्यमातून तुम्ही दर जिल्ह्यात एक वसतिगृह निर्माण करा. आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो 2185 जे विद्यार्थी अडकलेले आहेत किंबहुना जास्तसुद्धा असतील त्यांना तुम्ही नोकरी द्या. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तुम्हाला सूचना दिल्या आहेत, सगळ्यांना तुम्हाला देता येत नसतील तर तुम्ही सुपरन्युमररी वापरा. सुपरन्युमररीचा अनेक मुद्दा मला सांगायचा आहे की जर तुम्हाला आरक्षण मिळत नाही 1 वर्ष 1.5 वर्षभर तोपर्यंत तुम्ही सुपरन्युमररी शिक्षणात सुद्धा वापरू शकता. आजपर्यंत इतर राज्यात सुपरन्युमररी पद्धत वापरली गेलेली आहे, आजही तुम्ही वापरू शकता. हे जर 5 ते 6 मागण्या तुम्ही मंजूर करा आम्ही तुमचं स्वागत करू शकतो. पण आता वेळ आलेली आहे की समाज बोललं आहे, आम्ही बोललो आहे, आता वेळ आली लोकप्रतिनिधींनी ह्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे तुम्ही कसं एकत्र आणू शकता आणि ह्याच्यात अनेक आमची एक अधिवेशनाची मागणी जे उदयनराजे स्वतः बोलतील ते उदयन आणि जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनच्या माध्यमातून सुद्धा ह्या गोष्टी मार्गी लागू शकतात. म्हणून माझी सरकारला परत एकदा विनंती राहणार आहे की ह्या 6 मागण्या हे तुम्ही लवकरच्या लवकर मार्गी लावा, आम्ही तुमचं मनापासून स्वागत करू. पण मला आज आनंद आहे की आज बऱ्याच वर्षानंतर आम्ही नेहमी एरवी भेटतो पण मला आनंद आहे की 2 घराणे सातारा आणि कोल्हापूर
आज परत एकदा एका विषयासाठी आज एकत्र आले आणि म्हणून उदयनराजेंनी सुद्धा परवाच भेटायचं ठरलं होतं, पण त्यांना कमिटमेंट्स होते, भेट झाली नाही, पण आज भेट झाल्यामुळे आम्हाला मनापासून आनंद वाटतो. महाराज, तुम्ही इकडे असताना आज अजितदादांनी तुम्हाला काय आत्तापर्यंत नाही, तो त्यांचा अधिकार असेल, छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा असेल त्यांना, ते गेले असतील तिथं, पण त्या भेटीत काय झालं मला त्याची काही कल्पना नाही आहे. किंबहुना मला कल्पनासुद्धा नव्हती ते भेटणार आहे, आणि पण जर त्यातनं काय साध्य होत असेल तर वेलकम. पूर्वकल्पना नव्हती तुम्हाला? नाही, मला कल्पना वैयक्तिक नव्हती, पण पॅलेसमधून मला कळालं होतं की अशाशी ते भेटायला. दादांचा तुम्हाला फोन झाला? अजित दादांचा मला काही फोन आला नव्हता. महाराज, मधी म्हणजे कुठं आहे की या भेटीनंतर काय भूमिका मराठा आरक्षणाच्या संबंधात तुम्ही जाहीर करणार? पहिलं मला सर्वांना सांगावंसं वाटतं की आम्ही दोघं एकाच घराण्यातले, संभाजीराजेचे वंशज आम्ही राजाराम महाराजांचे, त्यांचे वडील एकच होते, त्यामुळं इतर दोन घराण्याचा काय संबंध येत नाही. विचारसुद्धा त्यांचे समाजांनी समाजराजांनी जे विचार मांडले त्या विचाराशी मी सहमत आहे. त्यांनी जर टेक्निकली मांडणी केली, पहिलं प्रथम प्रत्येकाने तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की या देशाची पुन्हा फाळणी करायची का नाही, आणि करायची असेल तर त्या हिशोबाने आजचे जे राज्यकर्ते आहेत ते प्रयत्नशील आहे असं माझं मत नाही, माझा आरोप पण नाही, माझं ठाम मत आहे. कुठले केंद्रातले का राज्यातले? राज्यातलं बोलतो आहे आणि ते केंद्राला पण लागू होतं, सगळ्यांनाच लागू, प्रत्येक राज्याला. मी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावला जातो. एक तुम्ही बोलला असेल तर मी थांबतो, तुम्हीच बोला ना. नाही बोला. 23 मार्च 1994 जे एखादा जी आर काढून जेव्हा तुम्ही आरक्षण देता वेगवेगळ्या समाजाला, त्यांचा रद्द करू नका ना, कोण म्हणते? पण जी आर काढून मराठ्यांना पण द्या ना. ते गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे हे बघा, एक मिनिट आता त्या बाबतीत तुम्ही सांगतो कोण काय बोलतं. टीका करणं प्रत्येकाचं, म्हणजे टीका काय त्यांचे विचार असते मला माहीत नाही, पण माझं म्हणणं आहे की आता आपलं विषय काय चाललं आहे, प्रत्येकाचे 5 बोटं जशी एकसारखी नसतात तसं प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. माझा काय विचार असेल त्याची तुम्ही म्हणजे तुम्ही सहमती दाखवा असं मी कधीच म्हणणार नाही, किंवा मी तुमच्याशी सहमती दाखवायचं का कारण नाही. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, मी ग्राउंड म्हणजे ग्राउंड रियालिटी पकडून चालणारा माणूस आहे. हे कायदा बिगदा मी मानत नाही. कायद्याने काय, तर कायदा एवढा असता आणि जर ह्या संपूर्ण सुप्रीम कोर्टच्या जजनी जो निकाल दिला, माझं ठाम मत आहे, माझा आरोप नाही ठाम मत आहे की ह्यांनी कोणी तो अहवाल वाचलाच नाही. गायकवाड कमिशनचा वाचला असतं तर मला सांगा ना, पण ते कोणाला लागू होतं? ते आमच्यासारख्यांना लागू होतं नाही, ज्यांची ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड जो वर्ग आहे, मग कुठल्या जाती जमातीतला असेल त्यांना लागू करा ना. त्यांना कशाला शिक्षणापासून आणि ह्या बाकीच्यापासून तुम्ही वंचित ठेवताय? नाही, पण महाराज तुम्ही भाजपचे खासदार आहात, तर संभाजीराजे खासदार आहेत आणि भाजपची एक वेगळी आंदोलनाची भूमिका आहे, म्हणून तुमच्या दोघांची भूमिका. हो सोडा, हो एक लक्षात घ्या, हे बघा तुम्ही आता पक्ष भिक्षा याच्यात आणू नका. पक्ष कुठला जरी असला, हे मी जे बोलतोय ना ते सगळ्यांना लागू होतं. राज्यकर्ते कुठले पण असू दे, आमदार खासदार, मग भाजप असू दे, काँग्रेस असू दे, NCP असू द्या, किती पक्ष आता मला माहीत नाही, RPI फिरपी आहे, अजून जे जनता दल बिनता दल, अजून कम्युनिस्ट बिम्युनिस्ट, अजून काय, ती यादी काढा, ते सगळ्यांना लागू होतं, कळलं का? त्यामुळे ह्याच्यात नाही, इथं प्रश्न समाजाचा आहे. इथं सामाजिक व्यवस्थेत फूट पाडण्याचा जे फूट पाडणार आहे त्याचा माझा म्हणजे माझा त्या बाबतीत मी विचार करतो. खंत आहे, यांची इच्छाच नाही, यांना फक्त राजकारण करायचं. एवढे व्यक्ती केंद्रित हे लोक सगळे राजकारणी झालेत, हे सगळे आमदारांनी. माझं जर ठाम मत आहे की आज
ह्याच्यामुळं जर मोठ्या प्रमाणात जर उद्रेक झाला तर ह्याला जबाबदार ते असणार आहे. त्यावेळेस ना उदयनराजे ना संभाजीराजे किंवा कोणी त्यांना थांबवू शकणार नाही. किंबहुना आम्ही दोघं आडवे पडलो तरी आम्हाला सुद्धा आमच्यावरती सुद्धा घनाघात हल्ला करायला कमी पडणार नाही. ते म्हणतील तुम्ही आता बाजूला थांबा, अशी वेळ येऊन देऊ नका. आणि वेळ येणार आहे ही कोणामुळं, मी नेहमी सांगत आलो की जर थोडं म्हणजे आपण वर्तमानचा विचार वर्तमानमध्ये वागतो पण भूतकाळचा थोडं काय घडलं त्याचासुद्धा विचार केला पाहिजे. कोणामुळं आणि कशाकरता ह्याचा आणि ह्याचं मेळ घातला तरच आपण भविष्यकाळात वाटचाल करू शकतो. का झालं त्यावेळेस जेव्हा बी पी सिंग हे पंतप्रधान होते, मंडल आयोग केला, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास सोयप्रमाणे, आणि मला अजून आठवतो आहे तो दिवस, मी दिल्लीत होतो काय कामानिमित्त गेलो होतो. रस्त्यावरती प्रो आणि अँटी मंडल हे एकामेकाला भोक्साभोक्सी आणि लोकांना पेटवापेटी करत होते, जाळत होते एकामेकाला. ह्याला कारणीभूत कोण? म्हणजे प्रत्येकाला जर तुम्ही इश्यू बेस्ड पॉलिटिक्स करा ना, इश्यूज घ्या, चांगले इश्यूज घ्या, लोक तुमच्या मागं राहतील. कुठले इश्यूज घ्यायचे नाही आणि मग फक्त करायचं काय, तर हा समाज आपल्याला निवडून यायचं आहे ना, तर मग ह्या समाजाला आपण दुःख माप द्यायचं, त्यांना हे द्यायचं ते द्यायचं. कारण नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दरार ह्या सगळ्यांनी निर्माण केलेली आहे, कशाकरता मला माहीत नाही. आणि काय बोलू मला सांगा ना, त्यांची करायची इच्छाशक्ती नाही. मग अशी संभाजीराजे म्हणाले कोर्टात, कोर्ट कचेरी आहे ते ना, तर मला त्याच्यावरती विश्वास अजिबात नाही. काय घडणार ऐकून घ्या, काय घडणार हे मला सुद्धा माहिती आहे, तुम्हाला पण माहिती नेमकं तुमचा राज्याची जबाबदारी आहे. कशाला माझं त्याच्या पलीकडे जातो. जर हे एवढे धुतल्या तांदळासारखे जर स्वच्छ असतील ना हे सगळे आमदार आणि हे सगळे, मग काय प्रॉब्लेम, काय यांचा काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? उद्धव ठाकरे सोडा, उद्धव ठाकरे सोडून द्या सगळे, अजित पवार सोडून द्या सगळे. मी इन जनरल विचारतो काय प्रॉब्लेम, काय विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही, लाईव्ह टेलिकास्ट, तुमचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही हे करा, तुमच्यासारख्यांना तिथं एंट्री द्या आणि होऊ दे. काय होतं हे सभागृहात गेल्यानंतर एक बोलतात, बाहेर आल्यानंतर दुसरं बोलतात, हे असं होतं कामा नाही ना. अच्छा, केंद्राने याच्यामध्ये पंतप्रधानांनी लक्ष नको घालायला, कारण तिथे प्रश्न भरपूर झाले. नाही, एक मिनिट, आपण खासदार आहात, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला आपण एक लक्षात घ्या, हे पहिलं विशेष अधिवेशन होऊ द्या ना. काय नेमकं राज्यातच ना काय झा नेमकं, तुम्ही आजपर्यंत काय दिवे लावले, काय तुम्ही हे केलं, कोणात कोणी कोणाच्या कोणाला कुठं फूस लावली, कोणी काय केलं, हे लोकांना कळू द्या ना. व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका ज्याला आपण म्हणतो, ती सादर करा, हे पहिल्यापासून मागणी आहे. एक विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यताही वर्तवली जाते, त्यानंतर पुढचा मार्ग काय असेल? त्यांना बोलू, त्यांचा घास नाही, त्यांच्या सगळ्यांमध्ये दम असेल ना, त्यांनी बोलून दाखवा. उगीच आपलं टोलवाटोली चाललंय, कशाला उगीच एक वर्ष दीड वर्ष? आज जे मुलं आहे त्यांचं भवितव्याचा प्रश्न आहे, ह्यांना काय पडली? असं आहे ना, तुम्ही विचार करा ना, का अधिवेशन बोलत नाही? भाजपकडून जे आंदोलन केलं जाते तर तुम्ही त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, भाजप बाकी पक्ष बिक्ष हा पक्षाचा ह्याच्याशी कुठल्याही पक्षाचा आहे आणि ह्या ह्याच्याशी संबंध नाही. प्रत्येक पक्षाला पक्षाची तेवढीच जबाबदारी आहे की जसं तुम्ही बाकीच्यांना आरक्षण दिलं तसं मराठा समाजाला मिळालं पाहिजे. आज मला सांगा ना तुम्ही, आता तसं बघायला गेलं तर आता 70% आहेच ना, 50% वर नाही, हे कुठल्या ह्याच्यात कोणी म्हणजे मग तुम्ही जे म्हणजे तुम्ही लोकसंख्येच्या हिशोबाने जर नेणार असेल तर मग त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा ना. तिकडे मेटेंनी दुसरं एक आंदोलन पुकारलं, आंदोलन तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊन, माझा पाठिंबा त्यांना आहे. अच्छा, पण कसं आहे त्यांनी काय करायचं, त्यांनी छोटी एम एकच आहे की मराठ्यांना आरक्षण. माझं तर म्हणणं ह्या जेवढे राज्यकर्ते आहे ना, आजपर्यंत त्यांना फार मुभा दिली गेली,
त्यांना वाटलं निवडून आल्यानंतर आपण म्हणजे संपूर्ण म्हणजे लोकशाहीतले हे जे राजे आहेत ना यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे ना. पहिलं राजेशाही होती बरोबर, त्या काळात असं नव्हतं. तुम्ही लोकांनी सांगितलं लोकशाही पाहिजे, लोकशाही अस्तित्व झाली. पण लोकशाहीतल्या राजांनी नीट वागत नसले त्यांना माझं तर ठाम मत आहे, आडवा आणि गाडा ह्या लोकांना त्यांना विचारा की का तुम्ही असं करत नाही. आणि जे सुरुवात माझ्यापासून करा ना, माझ्या आमच्या वाड्यावरती माझ्या वाड्यावरती हा मला विचारा. तसं मला जसं विचारणार लोक त्याच पद्धतीने प्रत्येक आमदार खासदारच्या इथं जाऊन एकदा होऊन जाऊन द्या ना खरं खोटं कशाला. कारण काय प्रत्येकांना म्हणजे तुम्ही किती दिवस लोकांना संभ्रम अवस्थेत ठेवणार आहात आणि काय तुम्हाला अधिकार दिला कोणी? मला अधिकार दिला कोणी की ह्याला म्हणायचं तू मागास वर्ग आहे म्हणजे मी उच्च आणि तो नीच म्हणजे खालच्या वर्ग ह्याचं वर्गातला मला अधिकार कोणी दिला? अहो ह्या लोकांनी स्वयंप्रमाणे त्या काळात संपूर्ण हे केलं. घटना लिहिली बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य करतो. त्यावेळेससुद्धा संपूर्ण आमच्या सगळ्या घराण्याचं त्यांचं संपूर्ण सपोर्ट होतं. लिहिली सगळं दिलं, लिहून आता वर्ष झाले जवळपास 50 जास्त अधिक वर्ष झाले, 70 झाले. आता ह्या 70 त्यावेळेची जी परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे का नाही मला सांगा फक्त. आणि जर फरक असेल तर यू हॅव टू मेक अमेंडमेंट्स. लोकांना एकत्र ठेवायचं. भारत हा आपला एकमेव देश आहे की ज्याच्यात एवढ्या जाती जमातीतले पोट जात ही जात हे ते करत एवढ्या जाती आहेत. एवढ्या जाती सगळ्या अख्ख्या जगातल्या लोक देशातल्या गेल्या तरी एवढ्या जाती हे नाही. आणि जर ह्या लोकांना जर एकत्र ठेवू शकत नसाल तो देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागतो आहे. आणि ह्या लोकांना त्यातनं राजकारण हे जे आता लोकशाहीतले राजे आहेत तर त्यांना जर कळत नसेल तर ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे. आणि मग ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे त्या प्रत्येकाने मग तो मराठा समाजाचा आमदार असू दे खासदार असू दे नाही तर कुठल्याही समाजाचा त्या लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे. उद्या त्यांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांचं नैतिकतेची जबाबदारी आहे की त्यांनी ह्याच्यात सॉरी त्यांनी लक्ष घातलं पाहिजे नाहीतर अन्यथा उद्रेक होणार. महाराज तुमचं ध्येय एकच आहे मराठा आरक्षण. महाराज राज्य सरकारने अधिवेशन बोलवायला पाहिजे हा एक टप्पा झाला. केंद्र सरकारने काय करायला पाहिजे? पहिलं ह्यांचं उद्या ना मन बघू केंद्राचं बघतो मी. पण आज अगोदर ह्यांना तरी ह्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी घेऊन दाखवा ना आणि ह्या मुद्द्यावर चर्चा करावी. गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवरती आता जस्टिस भोसलेंचं आलंय. उद्या आता जस्टिस भोसलेंचा जे रिपोर्ट आलाय त्याच्यावरती अजून कमिशन म्हणजे थप्पी आणि ती थप्पी काय रद्दीत विकणार का? म्हणजे त्याच्यावरती राज्य चालवण्याचा विचार आहे का यांचा? काहीतरी फालतूगिरी. राज्य सरकार फसवणूक थोडक्यात मराठ्यांची करते करते नाही. आज पण तेच झालंय ना, जे तर बघितलं तर काय झालंय अजून राजकीय आरक्षण रद्द केलं. हिरो ऐका, त्यांना फक्त एक लक्षात घ्या. पहिलं अधिवेशन घेऊ द्या मग बघू, मग रूपरेषा काय ठरवायची बघतो. मग एकेकाला कसं गाठायचं आणि कसं काय करायचं ते मी बघतो. हे बोलणार नाही, जेंटलमॅन आहे मी खरं जेंटलमॅन. सोडा कायदा कोणी एक मिनिट कायदा कोणी केला? फडणवीस सरकारने केला. त्याच्या कायदा कोणी केला? माणसाने केला ना. XYZ कोण पण असू दे, नाव महत्वाचं नाही. केला ना मग कायदा जर केला तर योग्य असेल तर तुम्ही पास त्यामुळे तुम्ही कायदा पारित केला का नाही? त्यावेळेस ते शक्य टिकलं नाही काय? टिकलं नाही. महाराज तुम्ही मोदींना भेटणार का यासाठी का? संभाजीराजेंनी भेटण्याचा प्रयत्न भेट त्यांना मिळाली नाही तर मी चुकीचं इंटरप्रेट करायला लागलंय. नाही तुम्ही चुकीचं इंटरप्रेट करायला लागलंय. नरेंद्र मोदी आजपर्यंत सुद्धा मी ज्यावेळी अपॉइंटमेंट मागितलेली आहे त्यांनी लगेच 1 ते 1.5 दिवसात अपॉइंटमेंट ते न चुकता देतात. पण समाजासाठी प्रश्न मागितल्यामुळं त्यांना ती अडचण दिसत असल्यामुळं किंवा कोविडचं जो असेल म्हणून त्यांनी ती
टाळली असेल, पण त्याचा अर्थ तुम्ही वेगळा काढू नका. नाही सांगितलं, तुमचे हे प्रश्न, तुमच्या प्रश्नाचे उत्तर अनेकदा मी दिलेले. आणि असे तसे प्रश्न विचारू नका, जर चांगले प्रश्न विचारा. ऐका ना दादा, कोल्हापूरला तुम्ही सहभागी होणार त्यांच्या आंदोलनात? पाठिंबा तर आहेच, तुम्ही दिलायच, भेट झालीच. तुमचा वेळ जात नाही म्हणून आलं घ्यायचं. बोला. आणि कसं आहे, तुमच्या माध्यमातून संपूर्ण हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आता यू सी द रिपरकशन्स आणि त्याचं जे ड्रास्टिक सगळं. खूप संवेदनशीलता आहे या मुद्द्यावरती. मग मराठा समाजातील तरुणांना तुम्ही काय सांगू इच्छिता, कारण खूप वर्ष झालं हे सगळं चालू आहे, अनेक भरती प्रक्रिया रखडलेली आहे. कोणी ऐकणार नाही माझं, आणि यांचं पण ऐकणार नाही, दोघांचं ऐकणार नाही. लवकरात लवकर त्यांनी अधिवेशन बोलावं, नाहीतर आहे ना ह्यांचं काय खरं नाही, कारण की लोकं ऐकणार नाही. शेवटी त्याला झळ पोचती ज्याचं तिथं लोक शेवटी कसं आहे आत्महत्या करायला लागलेत. 22 वर्षाची मुलं आत्महत्या करतात. उद्या काय विचार करणार आपण कशाला, ह्यांना संपू ना. मग संपू आहे पुढाऱ्यांना, करत नसेल तर संपून टाका ना. राजे, तरुणांच्या मनामध्ये प्रश्न आहे, प्रश्न तोच आहे, कोणता झेंडा घेऊ आधी, संभाजीराजेंचा की मेटेंचा? कोणाचा घेऊ नका, शिवाजी महाराजांचा घ्या. फक्त तुम्ही चुकता प्रश्न विचारा. नाही नाही, एक कोणाचा घेऊ नका. तुम्ही परवास्वा विचारला प्रश्न, हा प्रश्न चुकीचा आहे. जे ते आंदोलन करतात ना त्यांच्या शुभेच्छा आहेत, पण दोन माणसांना कुठेही तशी तुलना केली हे काय बरोबर नाही. संभ्रम निर्माण होतो समाजामध्ये. संभ्रम कसला? संभ्रम आपले आपण एकत्र आला तर तसे सगळे नेते एकत्र आले तर समाज एकत्र. काय, शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य स्थापना करताना जो झेंडा घेतला तोच घ्यायचा, अजून काय. थँक्यू.